श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये कोणत्या 5 ठिकाणी मोरपीस असायला हवेत आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात याची माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय श्री कृष्णा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्माच्या अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंची माहिती मिळते आणि या वस्तू जर आपण आपल्या घरातल्या काही विशेष स्थानी ठेवल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते। जसं की गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, जास्वंदाचं फूल प्रिय आहे, म्हणून आपण चतुर्थीच्या दिवशी मोदक बनवतो, त्यांच्या चरणी जास्वंदाचं फूल वाहतो। श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश केला जातो आणि तुळशीला म्हणूनच आपण विष्णुप्रिया म्हणतो। देवी लक्ष्मीला कमळाचं फूल प्रिय आहे, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना मोरपीस अतिशय प्रिय आहे। श्रीकृष्णांच्या सगळ्यात जवळची वस्तू कोणती असेल तर ती म्हणजे मोरपीस। म्हणूनच श्रीकृष्णांनी आपल्या मुकुटामध्ये या मोरपिसांना स्थान दिलं होतं। हे मोरपंख आपण आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे काय काय फायदे होतात, त्याचबरोबर मोरपिसाचे आपण काय काय उपाय करू शकतो याची माहितीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील आणि वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे आपल्याला आपल्या घराची तोडफोड करणं काही शक्य होत नाही, पण मोरपिसाचा तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातले वास्तुदोष नक्कीच दूर होतील। तुम्हाला कोणत्याही प्रकारची तोडफोड करावी लागणार नाही। त्यासाठी काय करायचं, सोमवारच्या दिवशी 8 छोट्या आकाराचे मोरपीस घ्यायचे, ते एकत्रित बांधायचे। एखाद्या बारीक दोऱ्याने किंवा लाल धाग्याने जर तुम्ही हे मोरपीस एकत्रित बांधले तर अतिउत्तम। त्यानंतर हे एकत्रित बांधलेले मोरपीस तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि ओम सोमाय नमहा, ओम सोमाय नमहा या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे। यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नक्कीच दूर होतील। यानंतर या मोरपिसांचं काय करायचं, हे एकत्रित बांधलेले मोरपीस तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला अशा ठिकाणी लावा की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते मोरपीस दिसतील। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। मोरपंख अजून आपण आपल्या घरामध्ये कोणकोणत्या ठिकाणी ठेवू शकतो याची माहिती मी तुम्हाला देते। आपल्याला मोरपिसाचा पंखा तयार करता येईल आणि हा पंखा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो। या पंख्याने दररोजची आपली देवपूजा झाली की देवांना हवा घालायची। यामुळे काय होतं, आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याचबरोबर आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही। बऱ्याच जणांना या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अंधश्रद्धा वाटतात, पण तुम्ही हा उपाय एकदा जरूर करून बघा। त्यानंतर तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगाल की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या दररोजच्या देवपूजेमध्ये काय बदल जाणवलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये हा उपाय केल्यामुळे काय फरक घडलेला आहे, तर हे स्वतः तुम्ही मला कळवाल। तर हा उपाय तुम्ही नक्की नक्की करा। यानंतर पुढचा उपाय आहे, आपल्याला जर ग्रहदोष दूर करायचे असतील किंवा तुम्ही जर शनीच्या कोपामुळे चिंतित असाल, शनिदोष एखाद्याला असेल, तर शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे। शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस आपल्याला बांधायचे आहे, 5 अखंड सुपाऱ्या घ्यायच्या आहे, त्यावर पाणी शिंपडायचं, ओम शैनेश्चराय नमहा या मंत्राचा आपल्याला 11 ते 21 वेळा जप करायचा आहे। यामुळे शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल, म्हणजेच शनिदोषापासून आपली सुटका होईल। तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर देवी लक्ष्मीसाठी आसन बनवायचं असेल तर तुम्ही मोरपिसाचं आसन बनवू शकता, हे सुद्धा खूप शुभदायी ठरतं। लॉकरजवळसुद्धा तुम्हाला मोरपीस ठेवता येईल, पण ते कसे ठेवायचे याची माहिती मी तुम्हाला देते। जर तुम्हाला बऱ्याच काळापासून आर्थिक चणचण जाणवत असेल, कित्येकदा प्रयत्न करूनसुद्धा तुमच्या हातामध्ये पैसे टिकत नसतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा। आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी 3 मोरपंख नेहमी ठेवायचे। असं केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची उत्तरोत्तर वाढ होत जाते। तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करू शकता। वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असतात, त्यामुळे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते सुद्धा आपण मोरपंखांनी सजवू शकतो।
आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही क्रिएटिव्हिटी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या कलेचा वापर करून या मोरपंखांनी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सजवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तर येतेच, त्याचबरोबर आपल्या घराला कुणाची नजरसुद्धा लागत नाही. जर तुम्हाला मुलांची एकाग्रता वाढवायची असेल, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर त्यासाठी काही उपाय तुम्ही शोधत असाल, तर मोरपिसाचा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. तुमची मुलं जिथं अभ्यास करतात त्या खोलीमध्ये, किंवा अभ्यासाला जर वेगळी खोली नसेल तर मुलांच्या 1-2 वह्यांमध्ये, पुस्तकांमध्ये तुम्ही मोरपीस ठेवू शकता. यामुळे मुलांचं अभ्यासात चांगलं लक्ष लागतं. श्रीकृष्णांना मोरपीस जितकं प्रिय आहे, त्याचप्रमाणे आपण लहान मुलांमध्ये किंवा लहान मुलींमध्ये, लहान मुलं जी असतात त्यांना आपण बाळकृष्णाचं स्वरूप मानतो. त्यामुळे तुमची मुलगी असो किंवा मुलगा असो, त्यांच्या वह्यापुस्तकांमध्ये किंवा अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्ही मोरपीस नक्की लावू शकता. वाचलेल्या गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहण्यास या मोरपिसांनी मदत होते. तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. त्या दाम्पत्याला आपलं वैवाहिक जीवन सुधारायचं असेल, म्हणजे ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत कटकटी होत असतील, तर हे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी मोरपिसाचा एक उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यासाठी काय करायचं, अशा पतीपत्नींनी आपल्या बेडरूममध्ये मोरपीस लावायचे आहे. कृष्णाच्या बासरीसह तुम्हाला 2 मोरपीस तुमच्या बेडरूममध्ये लावायचे आहे. यामुळे तुमचं एकमेकांमधलं प्रेम वाढीस लागेल आणि तुमचं वैवाहिक जीवन नक्कीच सुधारेल. तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. काही वेळेस आपल्याला जसं मिळेल तसं घर घ्यावं लागतं. कधीकधी दिशा चुकीच्या असतात. काही वेळा घरामध्ये जे काही बनवलेलं असतं, म्हणजे किचनची दिशा वेगळी असते जी एकदम चुकीची आपल्याला वाटते, किंवा घरामधील टॉयलेट, बाथरूम असतील, तिजोरी असतील, तर यांच्या दिशा आपल्याला चुकीच्या वाटतात. जर तुमची तिजोरी, म्हणजे तुमचं कपाट, नाईलाजाने दक्षिण दिशेला येत असेल, तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एक मोरपंख नक्की ठेवा. यामुळे तुमचे पैसे वाचत जातील आणि ते कमी खर्च होतील, म्हणजे तुमचा पैसा अगदी योग्य ठिकाणीच खर्च होत जाईल. तुमचा पैसा वायफळपणे अजिबात खर्च होणार नाही. तर हा उपायसुद्धा तुम्हाला नक्की करता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोरपिसाचे भरपूर सारे फायदे आणि काही उपायसुद्धा सांगितले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. परत भेटते एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.